समवेत या ठिकाणी संदीप जी गावण सर जोडले गेलेत। काय म्हणते संदीप सर, ज्या पद्धतीने नाणेफेकेचा कौल जिंकला उमेश वाघ यांच्या पण जरूर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यांनी सांगितलं कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा माणूस असेल आणि प्रतिस्पर्धी संघांनी सांगितलं राकेश चौधरी यांनी की आम्ही मात्र आदित्य शेट्टी असतील, अमर रेड्डी सारखा फलंदाज आहे, हरीश पाटील सारखा खेळाडू आपण पाहत आहेत, म्हणजे मजबूत पळी आहे, परंतु एकमेकांच्या अजून डावपेच माहिती नाहीत, कारण पहिला सामना आहे आणि त्या कारणास्तव 70-80 धावा करण्याचा आमचा माणूस असेल हा दृष्टिकोन असेल, त्याकरिता मात्र खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। एका संघात बिलॉंग करत असताना शेक हँड करतायत, एकमेकांना ऑल द बेस्ट देत आहेत, समवेत जोडले गेलेत संदीप गावण सर, वेलकम, आपलं कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये सहर्ष स्वागत, गुड मॉर्निंग। लख लख धन्यवाद प्रमोद जी शेडगे, ज्या पद्धतीने आज क्रिकेट खेळला जात आहे, मैत्रीसाठी क्रिकेट खेळलं जात आहे, पैशासाठी क्रिकेट खेळलं जातं, एकमेकांचे हित संबंध चांगला राहण्याकरता। बस आज क्रिकेटला जे सुवर्ण दिवस आलेत ना, साता समुद्रापलीकडे या खेळाडूंना पाहिलं जातंय, यूट्यूबच्या माध्यमातून हे खेळाडू जात आहेत देश विदेशामध्ये, त्यांच्याकडे नजरा लागल्या जात आहेत, त्यांचा परफॉर्मन्स पाहिला जात आहे। जसं एका खेळाडूबद्दल नुकताच चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या, पवन खेने, ज्याला एका दिवसाकरता दुबई येथून ऑफर आली होती 5 लाख रुपये एका दिवसाकरता। असे काही टेनिस क्रिकेटपटू आहेत ना, हे टेनिस क्रिकेटपटू आज चांगले गाजत आहेत आणि स्वतः ते साता समुद्रापलीकडे खेळण्याकरता जात आहेत। आज ही MBPL आहे ना, हा सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे या खेळाडूंकरता। आपण काउंट डाऊन करणार आहोत आणि त्याच्यानंतर मॅचला स्टार्ट करणार आहोत। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, लेट्स प्ले। टाळ्यांच्या गजरात आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय। हरीश टू एका साईडला गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळतोय चेतन राऊत, एक मोरवा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल, दोन्ही संघ दोन्ही खेळाडू आपण पाहतात एकमेकांसमोर आज एकाच संघातून बिलॉंग करत असताना, आज या लीगची खासियत हीच असते, हे वैशिष्ट्य असतं। पहिला चेंडू सुरेख पद्धतीने मनगड्याचा वापर करत कलात्मक फटका पाहायला मिळतोय, सॉफ्ट हँड बॉडम हँडचा उपयोग केला, कारण हरीशला माहिती आहे चेतन राऊत सारखा एक घातक गोलंदाज माझ्यासमोर यावेळेला उभा आहे आणि अशा वेळेला मला फक्त सिंगल काढून या ठिकाणी आदित्य शेट्टीकडे स्ट्राईक एंड ला आणावं लागेल। मिडल स्टंप वरून गाठ घेत असताना अशोक राऊत सरांकडून पहिल्या चेंडूवर मिळते एक धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते RC 11 या धावसंख्येवर, एक या धावसंख्येवर। ऑन साईडला आदित्य शेट्टीच्या बॅट मधून आलेला कोऱ्या करकरीत चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर खणखणीत दर्जेदार MBPL षटकार। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7, या धावसंख्येवर 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या। अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फटका होता, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट, या चारही गोष्टींचा अवलंब आपण पाहू शकलात चेतन राऊतच्या गोलंदाजीवर। तिसरा चेंडू हलकशाने सेन्सिबल क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं। आदित्य शेट्टीला माहिती आहे की मात्र प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाही आहे, कारण चेतन राऊतने सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट हाताळलंय, आपल्या जीवनामध्ये उन्हाळे पावसाळे भरपूर पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संघावर संकट आली तेव्हा तेव्हा मात्र संकटाच्या नद्या पार केलेत, त्याकरता या गोलंदाजाला रिस्पेक्ट तेवढंच देणं खूप गरजेची गोष्ट राहील आणि त्याकरता फक्त सिंगल या ठिकाणी घेतले आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर। चेतन राऊत सज्ज होतोय हरीश, हरीश साठी अप्रतिम ऑफ साइडला क्लास ड्राइव, कवर ड्राइव पाहायला मिळतोय, ग्लोरियस शॉट, नेत्रदीपक फटका, सुस्वागतम चौकार।
चार चेंडू चा खेळ झालाय, चार चेंडू च्या समाप्तीनंतर 12 धावा, काय फटका होता, नजाकतपणा शॉट पाहायला मिळाला, काय ते फुटवर्क, काय ते टायमिंग, काय तो चौकार, समद काही ओके चौकार येतोय, आणि चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत लेफ्ट आर्म बॉलर. यावेळेला इनफील्डच्या वरून सुपर्ब अप्रतिम दर्जेदार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार, ही आहे ताकद, ही आहे नजाकत, MBPL चौकार. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर, जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र या ठिकाणी करून देण्याचा माणूस बाळगला. स्वप्न उराशी बाळगून MBPL खेळताना आपण पाहत आहेत की मला कोणत्याही संघामध्ये स्थान मिळाल्यानंतर मीच चांगली यावेळेला फलंदाजी करेन, माझे 100% देण्यासाठी मी तत्पर असेन, कारण मी क्रिकेटसाठी नेहमी सदा उपलब्ध आहे, कारण क्रिकेट आहे तर मी आहे. आत्ताचं क्रिकेट अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन राव शेवटचा चेंडू घेऊन येईल आपल्या हातखंडामधून. अप्रतिम गुड डिलिव्हरी, बॅट थोडीशी सुटते त्या ठिकाणी पाहायला मिळते, ग्रीप सुटली होती, आणि धावांची गती जर आपण पाहिली शेवटच्या चेंडूवर डॉट चेंडू येत असताना 16 धावा फलकावर, पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, लगातार 2 चेंडूवर 2 चौकार, आणि शेवटचा चेंडू डॉट येत असताना संघाची धावसंख्या बिनबाद 16 विदाउट लॉस बाय RC11. गुड स्टार्ट. धावांची गती फलकावर 16 झालेली आहे, 16 रन्स, खूप चांगली स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळते, कारण टेनिस क्रिकेट विश्व पुढे जात चालल्याने आपण पाहत आहेत की अशातच झपाट्याने क्रिकेटची प्रगती होत गेली. जेव्हा 60 षटकांचा सामना आपण भारतीय संघाने आपण पाहिला, 1983 वर्ल्ड कप आपण पाहू शकलात, 50 षटकांचा सामना आपण पाहू शकला त्यावेळेला मात्र वर्ल्ड कप आला, त्यानंतर T20 सामना आपण पाहिला तेव्हा सुद्धा आपण पाहू शकलात खूप चांगल्या प्रकारचा फॉर्मॅट. आणि जेव्हापासून 2008 पासून IPL जशी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं लीगची लाट ही प्रत्येक खेड्यापाड्यात आणि विविध विभागांमध्ये ही लाट पसरली गेली, ती लीगचा फॉर्मॅट, कारण या लीगच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय की तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळतं, आणि खऱ्या अर्थानं संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. डिकाबाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावांची गती 16, दुसरे षटक हाताळण्यासाठी वेलेरियन ब्रँड ऑफ उत्तन, वेलेरियन गोविंद. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, बॅटच टॉप एज आणि त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये, क्षेत्र रक्षक पाहायला मिळतोय अनिकेत, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, आदित्य शेट्टी गॉन. धावांची गती फलकावर 16 जाऊन पोहोचले गेले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जसा गोलंदाज वेलेरियन आला, मात्र वेलेरियनला माहिती आहे एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु माझी गुणवत्ता दाखवण्यासाठी मला उत्तनवरून या नवघर बादशाच्या मैदानात का बोलवलंय, माझा क्लास, माझं टॅलेंट, माझी गुणवत्ता दाखवण्यासाठी संघ मालकांनी मात्र यावेळेला जरूर घेतले. जय मल्लारचे प्रोप्रायटर कुणाल पाटील यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि उमेश वाघ लीड करत असताना कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावांच्या गती स्कोर कार्डवर 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन द बोर्ड वेलेरियन, वेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, नवीन येणारा फलंदाज पाहायला मिळतोय अंकित, पाहायचंय बॅटिंग ऍट नंबर 3 वर. आपण पाहताय ती स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यावेळेला अंकित आले आले, मात्र बॉडोमॅनचा उपयोग जरूर केला होता, कलात्मक फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि गणेश कोणतीही चुकी करणार नाही आहे त्या ठिकाणी. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन, लगातार 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त करत असताना फलंदाज बाद.
थैंक यू डीजे, थैंक यू, वेलकम बैक डीजे। आपण पाहत आहात भाया डेकोरेटर्स सोनू पवार अँड तेजस तांबट, चांगला डीजे वाजंत्र आणि आमच्या आवाजाची काळजी त्यांनी जरूर घेतली। गेले धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते, आतापर्यंत 16 स्थिर राहते वेलेरियन गोविंद, आल्या आल्या 2 धक्के या ठिकाणी देत आहेत आणि इज ऑन अ हॅट्रिक वर पोहोचला गेलाय। पायचा आहे फर्स्ट विकेट हॅट्रिक सीझन 4th मध्ये MBPL या सीझन 4th मध्ये, मात्र या खेळाडूच्या नावावर जाईल का हा प्रश्नचिन्ह उद्भवला गेलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तिसरा चेंडू घेऊन येईल वेलेरियन गोविंद, नवीन फलंदाज सचिन महाडिक, मॅन फ्रॉम ब्रँड ऑफ। आपण पाहत आहेत नवघर, उमेश वाघ स्वतः यष्टीरक्षकाची भूमिका, चेतन राऊतला कव्हर पॉइंट मध्ये पाहत आहेत, एक खेळाडू मोहित ला आपण पाहू शकाल। या वेळेला क्लीन बोल्ड आणि फर्स्ट विकेट हॅट्रिक MBPL सीझन 4th मध्ये आपण पाहत आहेत वेलेरियन गोविंदच्या नावावर। सचिन महाडिक सरप्राईज झाले, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं, दांडी गुल बॅक टू द डगआउट, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 3 फलंदाज गॉन। फलंदाज या ठिकाणी मात्र एका मागोमाग एक बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातली ताजा झाली 2 जानेवारी 1889 मध्ये फ्रेड्स वॉफत या गोलंदाजाने मात्र जबरदस्त गोलंदाजी करत पहिल्या रँकिंग वर पाहायला मिळाला, पहिल्या क्रमांकाचा ज्याने मात्र टेस्ट क्रिकेटच्या विश्वामध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला होता इंग्लंड संघाबरोबर। आपण सातत्याने पाहिलं ऑस्ट्रेलियन चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। भारतीय संघाचा विचार केला तर चेतन शर्मा रिलायन्स वर्ल्ड कप 31 ऑक्टोबर 1987 नागपूरचं मैदान आणि न्यूझीलंड संघाचे 3 फलंदाज असे क्लीन बोल्ड केले होते। पहिला फलंदाज यन स्मिथ, चॅटफील्ड अँड केन रदरफोर्ड अशा प्रकारचे 3 फलंदाजांना बाद केलं होतं 31 ऑक्टोबर 1987 रिलायन्स वर्ल्ड कप नागपूरचं ते मैदान, न्यूझीलंड संघाला पाणी पाजलं गेलं होतं। त्याच कुठेतरी यावेळेला जरूर सावध पवित्र घेत आहेत आता प्रमोद या ठिकाणी, कारण त्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण 6 षटकांचे सामने असल्यानंतर संदीप गावण सर इथे सेन्सिबल क्रिकेट खूप महत्वाची भूमिका असते। पहा पहिला विकेट जर आपण पाहिला तर लॉंग ऑफ कडे आला, अनिकेतने सुंदर झेल टिपला। दुसरा फलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला आपण अंकितने मात्र फ्लिकचा फटका खेळला होता, गणेश आला टिप मिडविकेट वरून आणि तिथे झेल टिपला गेला आणि तिसरा फलंदाज मात्र सचिन महाडिक मात्र क्लीन बोल्ड सरप्राईज झाला। अशा प्रकारचे 3 विकेट्स मिळवत पहिले हॅट्रिक वेलेरियन गोविंदच्या नावावर। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, सिंगल तर मेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा निघून येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। बऱ्याच वेळेनंतर 5व्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर फलक हलतं राहिलं गेलं आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते, ते एकंदरीत 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत। मुनीत कुडू या वेळेला अष्टपैलू कामगिरी करत आहेत, संदीपजी गावंड सर 18 धावा 3 गडी बाद, खूप चांगलं क्रिकेट मैदान सुसज्ज असं पाहायला मिळतं, बादशाह मैदान म्हणून आपण या मैदानाची ओळख आपल्याला पाहायला मिळतं या पूर्ण मुंबईमध्ये। ऑफ साईडला सुरेख पद्धतीने फक्त चेंडूला या वेळेला डिफेन्स खेळला गेला, फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं, चेंडूला फक्त दिशा दिली। प्रमोदला माहिती आहे आता मात्र खूप दारोमदार आमच्यावर आले आणि जबाबदारी, कोण म्हणतं की घड्याचा अलाराम आपल्याला मात्र जागा करतं, मी तर म्हणेन घड्याचा अलाराम जागा करत नाही तर आपली जबाबदारी जागी करते, त्याच पद्धतीने जबाबदारीने खेळावं लागेल। धावांची गती फलकावर 19 जाऊन पोहोचले गेले, षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले 9.50 सरासरीने। या षटकाचा विचार केला तर 3 गडी बाद आणि 3 धावा फक्त अवघ्या खर्च करत मात्र गोलंदाज वेलेरियन गोविंदने P2 मध्ये आपलं वर्चस्व आणि प्रतिबिंब उमटवलं गेलं, मॅग्निफिसंट बॉलिंग। अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी गोलंदाज वेलेरियन गोविंद या खेळाडूने केलंय आणि जिथं उत्तम येथून बिलॉंग करणारा खेळाडू डिसिप्लिन ठासून भरले या खेळाडूमध्ये। इरफान पठाण या भारतीय वेगवान गोलंदाजाची सुद्धा आठवण त्याने करून दिली, कारण इरफान पठाण पाकिस्तान विरुद्ध
पहिले षटक टाकत असताना पहिल्या तीन षटकात पहिल्या तीन चेंडूंमध्ये तर विकेट मिळाले नव्हते, मात्र शेवटच्या तीन चेंडूंमध्ये त्यांनी पाकिस्तानचे तीन विकेट्स प्राप्त केले, विकेट हॅट्रिक साधली. तशीच कामगिरी या मैदानावर गोलंदाज वेलेरियन गोविंद हा करताना दिसला. दोन षटकांमध्ये 19 धावा अडचणीमध्ये आलाय बॅटिंग करताना आरसी 11 संघ. या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम प्रमोद आणि हरीश या खेळाडूला करावं लागेल. डेफिनेटली दोन षटकांचा एकंदरीत खेळ आपल्याला पाहायला मिळतो. तीन षटकानंतर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. फायर ब्रिगेड ऑफिसर आदरणीय जय पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जितू पॅकर्स हे नाव नाहीये तर ब्रँड आहे असं जितूजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कुठेही स्पर्धा असो, जितू पॅकर्सची एंट्री प्रथमतः आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, कारण खेळाडूंवर असलेला आत्मविश्वास आणि सुंदर नातं हे जितू पॅकर्सने खूप चांगल्या प्रकारचं जितूजी पाटील यांनी मात्र बनवलंय आणि त्यासाठी तो बॉन्डिंग झालंय खूप चांगल्या प्रकारचं. जाऊया तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज सुमित या वेळेला पुलचा फटका जरूर होता परंतु अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिळतील त्या ठिकाणी प्रमोदला दोन धावा. पहा ज्या वेळेला विकेट्स मिळतात, विकेट्स आल्यानंतर मात्र षटकार चौकार येत नाही संदीप गावणसर, त्यावेळेला एक सायकॉलॉजी चेंज केली पाहिजे, मानसिकता तुमची मात्र यावेळेला बदलली पाहिजे की सिंगल डबल हा क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. इथे सिंगल डबल जर धावा येत आहेत तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघावर ऑटोमॅटिकली दबाव वाढतो आणि इथे तेच करत असताना पाहायला मिळत आहेत. पनामा कॅप सचिनला आपण पाहत आहेत. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, आता मात्र चेंडू या वेळेला डिक्लरेशन झोन मध्ये फक्त सिंगल मिळेल, कारण तिथे चेंडू मात्र आधवून जर रिटर्न आला तर तुम्ही धावा तुमच्या मर्जीनुसार काढू शकता. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22 धावा. तिसऱ्या षटकातील दोन चेंडूचा खेळ झालाय आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. यानंतर होणारा सामना अमितजी तरे यांचा संघ दोन हात करणार आहे. अमित पॅकर्स घोडबंदर आणि शेखर शिंदे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, जे भाईंदरचे आहेत आणि त्यांचा संघ दोनात करेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने प्रमोदसाठी. गुड डिलिव्हरी, कही पे निगाह है कही पे निशाना, मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेद घेत चेंडू या वेळेला निघून जातोय आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. सुंदर गोलंदाजी सुमितने सुद्धा मात्र यावेळेला चांगली गोलंदाजी करत पहिलं षटक वगळता जर आपण पाहिलं तर चेतन राऊतवर आज थोडासा धावा खर्च झाला, 16 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये त्या चेतन राऊतला यावेळेला जरूर आपण पाहिलं तर कव्हर केलं ते मात्र वेलेरियन गोविंदने. यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. वेलेरियन कोणती चुकी करणार नाही. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट विकेट नंबर 4 मात्र या ठिकाणी परतावं लागेल फलंदाज मिस्टर प्रमोद बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 4. फलंदाज या ठिकाणी मात्र थोडीशी पार्टनरशिप जरूर पाहायला मिळाली, 16 नंतर जर पार्टनरशिप 6 झाली आणि आतापर्यंत 22 धावांवर 4 फलंदाज मोहरे या ठिकाणी डगआउटच्या दिशेने आलेत. खूप चांगली गोलंदाजी सुमित ने मात्र प्रमोदला थोडंसं इन्व्हाइट केलं होतं. सॉफ्ट डिसमिसल झाला, झेलकरवी बाद झाला वेलेरियन गोविंदच्या हातामध्ये एक सोपा झेल देऊन परतला डगआउटच्या दिशेने. इथून सिच्युएशन मात्र सांभाळावी लागेल या दोन्ही फलंदाजांना.
नो चा इशारा कशा पद्धति ने नो चा इशारा असेल पंच मात्र दर्शवते यस नो बॉल आहे कशा पद्धति ने आहे तर सहा च कॉम्बिनेशन या वेला आपण पाहू शकलात पांच चार च कॉम्बिनेशन आपण सातत्याने पाहत आहे पहा मोठी स्पर्धा अशा वेला कॅप्टन वर जिम्मेदारी असते खूप आणि आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने 30 यार्ड सर्कल यस आपण पाहत आहात विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवत असताना ही खासियत राहिले धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले अशोक राऊत सर त्या ठिकाणी ऑफिशियली लगेच नो या ठिकाणी दर्शवत असताना जे मेन पंच आहेत आणि लेग स्क्वेअरचे पंच विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल यात काही ती मात्र शंका नाही आहे कारण प्रत्येक चेंडूवर फ्री हिट हा मात्र इंटरनॅशनल रूल आपल्याला पाहायला मिळतो उंच उंच इमारती आजूबाजूला मात्र सुंदर निसर्गरम्य असा वातावरण आणि त्यामध्ये वसलेलं हे मैदान खऱ्या अर्थानं खूप चांगलं लुक या मैदानाचं पाहायला मिळतं बियाला प्रेझेंट बियाला स्पोर्ट्स प्रेझेंट करत असताना MBPL राहुल शर्मा असतील अक्षय सोनी पाहायला मिळतात राकेशजी पाटील आपण पाहतायत जितू पाटील यांना आपण पाहू शकतायत आणि संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत अहोरात्र आणि MBPLचं यंदाचं हे चौथं वर्ष पाहायला मिळतं धावांची गती फलकावर 23 धावा चला थोडस स्पीडअप करा जरा गेम वे दौडू नका चार चेंडूचा आतापर्यंत खेळ या वेळेला आपण पाहतायत हाताळलं झालं पाचवा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना फ्री हिटच्या चेंडूवर अमर रेड्डी कशा पद्धतीने खेळेल यावेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा अचूक नव्हता आणि त्या कारणास्तव पंच मात्र व्हाईटचा इशारा करत यावेळेला आपण पाहतायत धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 24 धावा फ्री हिट कंटिन्यूअस त्या ठिकाणी मात्र अशोक राऊत सर दर्शवतायत अमर रेड्डी कारण या चेंडूवर फार खेळाडू आपण पाहू शकतात खूप प्रमाणात मात्र रिस्क घेण्याचा प्रयत्न करतात आणि घ्यायला हवी यावेळेला ऑन साईडला जबरदस्त लो फुलटा चेंडू होता आणि सुरेख पद्धतीने यावेळेला म्हणतोय अमर रेड्डी चेंडू होता फुल टॉस आणि अमर रेड्डी म्हणतोय आय एम द बॉस सहा पाच चेंडूचा खेळ झालाय लो फुलटॉस चेंडू होता फ्री हिटचा सिग्नल आला होता आणि अमर रेड्डीने मात्र यावेळेला पोझिशन मध्ये होता सहा धावा आल्या आतमध्ये येणारा चेंडू पंचांकडे दाद मागितली परंतु पंच सहमत नाही आहेत लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता पिचिंग पाहिली इम्पॅक्ट पाहिलं लेग बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 3 षटकांमध्ये 31 धावा 10.33 करंट रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतोय धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती सेकंड कॉल असेल अमित तरे यांच्या संघाचा मात्र सामना पाहायला मिळेल अमित पॅकर्स घोडबंदर आणि शेखर शिंदे असा मात्र सामना आपण पाहू शकणार आहोत दोन्ही संघाचे कॅप्टन संघ या ठिकाणी आपण दाखल राहायचंय ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट या वेळेला आपण पाहू शकाल 3 षटकांमध्ये 31 धावा झालेल्या आहेत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा MBPL सीझन 4 2023
वेलकम बैक, पुनः एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। बादशाह मैदान अर्थातच नवघर, आणि नवघर गाव म्हटलं की माणुसकीचं माहेर घर, म्हणून या गावाला आपण प्राधान्य सातत्याने दिलं जातं। अतिशय सुरेख आणि सुंदर अशी ही स्पर्धा पाहायला मिळते। राजूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये उन्हाळे पावसाळे पाहिले, हार जीत पाहिले, जेव्हा जेव्हा संकट आली संघावर तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व भूपेंद्रजी पाटील साहेब असतील या ठिकाणी आहेत। राकेशजी पाटील, जितू पाटील यांना आपण पाहू शकतायत, हे नवघरचे अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 षटकांमध्ये 31 धावा झालेल्या आहेत। इथून जर आपण पाहिलं तर गिअर चेंज करावा लागेल। संघ आहे RC11, प्रथम फलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी यावेळेला क्षेत्रक्षणाची दारोमदार उमेश वाघने मात्र स्वतःवर घेतली। आम्ही डेफिनेटली क्षेत्रक्षण स्वीकारू आणि सुंदर आतापर्यंत गेम प्लॅनिंग। पहिल्या षटकामध्ये 16 धावा तब्बल आल्यानंतर आदित्य शेट्टी आणि हरीश पाटीलने खूप चांगली आक्रमकता दाखवली। जर आदित्य आतापर्यंत खेळपट्टीवर राहिला असता तर कदाचित धावांची गती ही खूप मोठ्या प्रमाणात असते, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे, ऑन ड्राईव्ह खेळला जातोय, फुलटॉस चेंडू होता, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। गणेश ज्याने एक झेल टिपला अंकितचा, डी बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते। 32 धावा प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहू शकतायत। अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा पाहायला मिळते, कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा। गेली 3 सीझन आपण पाहिल्यात आणि चौथं सीझन या मैदानात आपण पाहू शकतायत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। वेलेरियन गोविंद एक सुंदर नाव आणि नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना, कारण या गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन आहे। 4 चेंडूमध्ये 9 धावांचे खेळ करतोय, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश पाहायला मिळतोय, कारण जबाबदारी खूप महत्वाची भूमिका आहे। कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी। ते टॉनिक प्यायला हरकत नाहीये। यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता, काय जबरदस्त स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला, क्लास टायमिंग, क्रिकेटिंग शॉट, नेत्र दीपक फटका येतोय, MBPL चौकार। या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 36, या धावसंख्येवर 36 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत। खूप चांगला स्ट्रोक होता, क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली पाहायला मिळाला, टायमिंग बेमिसाल होतं। ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा जरूर होता, बॅक टू द बॉलर चेंडूला मात्र यावेळेला जरूर खेळलं गेलं, परंतु कंट्रोल नव्हतं वेलेरियनचं आणि त्या कारणास्तव मिळाली तिथे सिंगल हरीशला आणि हरीश जाऊन पोहोचतोय 14 तर संघाला घेऊन जातोय 37 या धावसंख्येवर। 37 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। चौथं षडक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर जे श्रोते जोडले गेले, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनवर चालता बोलता या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्व श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। अमर रेड्डी यावेळेला ऑन साईडला, अमर रेड्डीचा क्लास स्पेक्टॅक्युलर शॉट, इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क, 6 धावा। आपण पाहू शकलात प्रॉपरली टायमिंग होतं, बॉर्डरमॅनचा उपयोग केला। पहिला सामना असल्या कारणानं मात्र यावेळेला आपण ऍडजस्टमेंट करा,
कारण तदनंतर जर जुने चेंडू असतील तर डेफिनेटली तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जर उपलब्ध असतील तर चेंडू तुम्हाला मात्र ते जुने दिले जातील याची दखल घ्यायची आहे. प्रत्येक संघ मालकांना, आयकॉन प्लेयर, कर्णधार, सर्व खेळाडूंना हीच विनंती असेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 43 रन्स. गिअर चेंज केलाय आता मात्र यावेळेला अमर रेड्डीने. 6 क्रमांकाचा हा फलंदाज पाहायला मिळतोय, 6व्या क्रमांकावर येतोय. अप्रतिम खोलवर चेंडू होता, वाईट यॉर्कर, यावेळेला मात्र जबरदस्त इनफिल्डच्या वरून खेळला गेला. चेंडू फार वेगाने निघून जातोय, ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. चौकार 4, गुड शॉट. धावांची गती फलकावर 47 रन्स. काय फटका होता अप्रतिम पाहायला मिळाला. बॅटचं फेस ओपन केलं आणि सुरेख पद्धतीने चेंडूला कव्हर पॉइंटच्या क्षेत्रातून मात्र चेंडू फार वेगाने निघून जातोय. चौकार. उलटा चेंडू होता, यावेळेला आपण पाहताय चेतन राऊत मात्र त्या ठिकाणी फेकी करतील. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि थोडासा खाली राहिला होता, कंबरीच्या खाली असल्या कारणाने मात्र थोडीसे अमर रेड्डी त्या ठिकाणी नाखुश असतील या स्ट्रोकवर. मात्र हीच ती संधी होती अजून एक षटकार येण्याची, मात्र त्या ठिकाणी स्वतःवर निराश होत असताना पाहायला मिळत आहे. 4 षटकं कम्प्लीट झाले, 4 षटकांमध्ये धावसंख्या 12 करंट रनरेटने आत्तापर्यंत 48 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या आपण ऐकूया डिस्क जॉकेला. वेलकम बॅक. 4 षटकांचा खेळ झालाय, 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना RC11 हा संघ जाऊन पोहोचतोय 48 या धावसंख्येवर. थोडासा संघ डळमळीत झाला होता, परंतु संघाला स्वतःला सावरलंय अमर रेड्डी आणि हरीश या दोन फलंदाजांनी. एक सुपर बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास असावा. अशक्य आणि शक्य यांच्यातील अंतर काय तर दृढ निश्चय. तो दृढ निश्चय जर तुमच्या खेळपट्टीवर तुम्ही जर बाळगलात तर डेफिनेटली धावा ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील. आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असते. धावांची गती फलकावर 48, षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर पाहायला मिळतं. अमर रेड्डी आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 18 धावांची 1.300 स्ट्राईक रेटने खेळ करतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय अमर रेड्डी. यानंतर आपण पाहणार आहोत अमितदादा तरे यांचा संघ पाहायला मिळेल. अमित पॅकर्स घोडबंदर आणि शेखर शिंदे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सज्ज राहायचंय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. अपील जरूर केली होती गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहत आहेत सुमित या गोलंदाजाने, परंतु अपील फेटाळून लावली गेली. 5वं षटक आहेत. इथून जर आपण पाहिलं संदीप गावणसर तर 11 चेंडू आहेत. 11 चेंडूमध्ये मॅक्झिमम मात्र कॅल्क्युलेशन करताना 30-35 जर धावा येत आहेत तर एक चांगली टोटल फायटिंग टोटल पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत अपार कष्ट घ्यावे लागतील. ऑन साईडला खेळला गेलाय, बॉटर बँडचा उपयोग करत मात्र चेंडू निघून जाईल. डिक्लरेशन झोनमध्ये एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 49 धावा, 49 रन्स 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. वेलेरियन गोविंदचा विचार केला तर 2 आपल्या कोट्यातील मात्र 2 षटक फेकली, 20 धावा आणि 3 गडी बाद. सुंदर गोलंदाजी, 10 इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाला. 3 फलंदाजाला बाद केलं. आता सुमित मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. गेल्या ओव्हरमध्ये सुमित थोडासा महागडा ठरला गेला होता.
पुनः एकदा गोलंदाज सज्ज गेल्या ओव्हर मध्ये 12 धावा सुमितच्या गोलंदाजीवर आल्या होत्या। पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मिस टाइमिंग, भार वेगाने मात्र सचिन पुढे सरसावतोय ब्रँड ऑफ फ्राई, मात्र फेकी करेपर्यंत तिथे मिळेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत, कम्स ऑफ 50 रन्स ऑन दी बोर्ड लागला। आता 3 चेंडूंचा खेळ झाला आहे, 5वं षटक प्रगतीपथावर आहे, 5व्या षटकातील चेंडू फेकून झाले 3। प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जय मल्हार ज्यांचे संघ मालक आहेत कुणाल पाटील आणि आरसी 11 चे राकेश चौधरी पाहायला मिळत आहेत। स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशाने आज संघ मालक म्हणून आपण पाहत आहेत या खेळाडूंना खऱ्या अर्थानं टॅलेंट दाखवण्यासाठी त्यांचे दरवाजे ओपन केले गेलेत, त्यांना व्यासपीठ मिळवून दिले गेले। पुन्हा एकदा गोलंदाज, धावसंख्या 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। हरीश या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर म्हणून ओळखला जातो, आतापर्यंत सलामीवीर म्हणून खेळपट्टीवर ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेतोय। यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, टक्कन आवाजाला, अर्थातच चेंडूला मात्र यावेळेला पाठवला 6 धावन करता येतोय मीरा भाईंदर प्रीमियर लीग षटकार। धावा फलकावर जबरदस्त टायमिंग चांगलं होतं, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करत बॉडमॅनचा उपयोग केला आणि सरळ चेंडूला डीप मिडविकेटला यावेळेला फेकून दिलं 6 धावन करता। ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट। यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका आउट ऑफ द पार्क, पुन्हा एकदा मात्र त्याच रिझन मध्ये पाहायला मिळतोय पुलचा फटका, पॉवरफुल षटकार। थँक्यू डीजे, काय टायमिंग होतं जबरदस्त यावेळेला पाहायला मिळालं, 62 धावा आणि काय फटकेबाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, 62 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत, सुपर बॅटिंग। थोडासा प्रथमतः हा वेळ घेतला होता, वेळ घेत मात्र खेळपट्टीवर खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत। ऑन साईडला परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाला निवडून काढलं गेलं, मिस्टर मोहित पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये, ब्रँड ऑफ राई फलंदाज या ठिकाणी। हरेशने आपल्या खेळाचा दर्जा काय असतो हे दाखवून दिलं आणि आरसी 11 संघाला 5वा धक्का गॉन। पाच षटकांचा खेळ होत, मात्र यावेळेला धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। आतापर्यंत 62 धावा 62 रन, शेवटचा आणि अंतिम षटक, नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर मिस्टर राज जैन, एक जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी करताना, खूप चांगली गोलंदाजीने या गोलंदाजाने अक्षरशः मात्र भल्या भल्या फलंदाजांना नाचवलंय। परंतु आज खरी मात्र सिच्युएशन यावेळेला फलंदाजीच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते, आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात। सचिन खोलवर चेंडू होता, यावेळेला खेळपट्टीवर चेंडू राहतोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखतोय। सचिनची मला ती विकेट हॅट्रिक अमित दादा तरे यांच्या स्पर्धेमध्ये ARTI चषकामध्ये पाहायला मिळाली होती, विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा मान मिळवला होता तो सचिन। गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो, पनामा कॅप सहित मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली आपण सातत्याने पाहतोय। यावेळेला अमर रेड्डीच्या बॅट मधून आपण पाहत आहेत हा फटका, वेलेरियन गोविंद त्या झेल खाली, कोणतीही चुकी करणार नाहीये फलंदाज या ठिकाणी, अमर रेड्डीच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय, 6वा धक्का आरसी 11 संघाला। अशा प्रकारचा गोलंदाज, विकेट गोलंदाज, विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय। चला लगेच आपण अमित पॅकर्स घोडबंदर जे अमित तरे यांचा संघ आहे आणि शेखर शिंदे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आहे,
ऑफ साइडला जागा बनवली, रूम दिला, या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. व्हॉट अ फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. गणेश फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय, बॅकअप चांगला मिळतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना आरसी 11 या संघाची 64 धावा, 64 रन्स. तीन चेंडूचा खेळ झालाय. सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. पुन्हा एकदा ऑफ साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. गणेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. खूप चांगले यावेळेला आपण पाहू शकाल. चेंडूला मात्र यावेळेला फक्त दिशा दिली आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 65 धाव, 65 रन. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शेष. एक उजव्या हाताचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं राज जैन. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय गणेश. पुन्हा एकदा आज गणेशची कसोटी होती आणि त्या कसोटीत तो उत्तीर्ण झालाय असं म्हणायला हरकत नाही. उमेश वाघने मात्र चेंडूला सुरेख पद्धतीने कलेक्ट केलं आणि डिरेक्ट हिट करत धावचीच्या स्वरूपात राज जैन बॅक टू द पवेलियन गॉन. धावसंख्या 66. थँक्यू. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहताय. 66 रन स्वतः यावेळेला राकेश आपण पाहू शकतायत जे संघ मालक. जर राकेश चौधरी षटकार जर या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर ठोठावतायत तर जितू पॅकर्सचे प्रोप्रायटर आदरणीय जितूदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. स्वतः संघ मालक, क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि शेवटचा चेंडू सचिनने काही स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केले वाखाणेजोगे. विलक्षण कामगिरी केली, आपल्या बोटांतील जादू दाखवत मात्र फलंदाजांना रोखलं गेलं. 4 धावा फक्त खर्च केल्या, क्या बात आहे. यावेळेला राकेश चौधरीच्या बॅटमधून मोहित पाटीलच्या जबड्यामध्ये शिकार मिळाली. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहे. सचिन पाटील अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. 6 षटकांचा खेळ समाप्तीवर 66 धावा, 67 धावांचं लक्ष समोर आहे. आरसी 11 संघाने जय मल्हार या संघासमोर ठेवलं गेलंय.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दुसरा मॅचचा आता टॉस टॉस बॉक्स मध्ये केला जाईल। अमित पेकर्स, घोडबंदर आणि शेखर शिंदे या दोन संघादरम्यान आपण मॅच बघणार आहोत। टॉस करण्याकरता आदरणीय सन्मान्य भूपेंद्र पाटील सरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी प्रमोदजी शेडगे यांना तुम्ही बघणार आहात। ओ टी यू प्रमोदजी। भूपेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। शेखर शिंदे पॅकर्स छाप आणि यस डेफिनेटली धन्यवाद भूपेंद्रजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा। शेखर शिंदे पॅकर्स संघाचे कॅप्टन आमच्याशी जॉईन झालेले आहेत। नाणेफेकीचा कौल खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, काय डिसिजन असेल आपला? आमचे बॉलिंग करण्याचा निर्णय असेल, बॉलिंग करण्याचा निर्णय असेल। सहा षटकार मध्ये असे तुमचे कोणते चार गोलंदाज असतील की भरोशाचे गोलंदाज असतील, ट्रम्प कार्ड गोलंदाज? मी आहे, आमीन, भावेश आणि हर्ष पण आहे। म्हणजे चांगले टॉप चार गोलंदाज पाहायला मिळतात। पहिला सामना पाहता 66 धावा फलकावर लगावल्या गेल्या, आपण प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा माणूस असेल आपला? 50 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू, 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार। एमबीपीएल गेली 3 वर्ष आपण पाहिलं, राहुल शर्मा, अक्षय सोनी, जितू दादा पाटील, राकेश पाटील यांनी जे ऑर्गनायझेशन केलेलं आहे, या स्पर्धेविषयी आपले मनोगत कसं असेल? ऑर्गनाईज खूप चांगलं केलं आहे। थँक्यू, नक्कीच थँक्यू। जास्त कर्णधार बोलत नाहीत, नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण। आता मनाच्या विरोधात तुम्हाला 36 चेंडू खेळायचे आहे, 36 चेंडूमध्ये त्यांनी सांगितलं 50 च्या आतमध्ये आम्ही धावा रोखण्याचा माणूस असेल, आपला काय माणूस असेल कितपर्यंत धावा? 60+ करू, 60+। त्यासाठी तुमच्या प्लेइंग 11 मध्ये असे प्रमुख अस्त्र फलंदाज 5 ते 6 कोण आहेत? एस्टेल आहे, आजू आहे, दुसरी नावं तर नाही माहिती, आता नवीन नवीन आहेत। नक्कीच अमितदा तरे जे स्वतः संघ मालक आहेत, यांच्याविषयी 2 शब्द आपण काय म्हणतील? काय मित्रच आहे, चांगले व्यक्तिमत्व आहे, बाकी काही नाही बोलू शकत। नक्कीच एमबीपीएलचं हे ऑर्गनायझेशन कसं वाटतं? ऑर्गनायझर 3 वर्ष चांगलंच आहे, त्याच्या पहिला फर्स्ट आम्ही केलं होतं। क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच। तर दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही यावेळेला धन्यवाद व्यक्त करतोय। नाणेफेकीचा कौल झाला, आदरणीय सन्मान्य भूपेंद्रजी पाटील यांनी कॉइन स्पिन केला आणि शेखर शिंदे पॅकर्सच्या बाजूने लागला गेला। शेखर शिंदे पॅकर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव, या आपण आवाज ऐकूया संदीपजी गावण सरांचा। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद प्रमोदजी शेडगे। उजव्या बाजूला फक्त खेळाडू जो कक्ष आहे ना, ते खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू राहतील, या व्यतिरिक्त कोणी राहू नका, या सूचना आम्हाला सक्त सूचना आयोजकाने आमच्यापर्यंत पोहोचवल्यात। आदरणीय सन्मान्य संगीत मात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। दिलदार व्यक्तिमत्व या व्यासपीठावर दाखल झालेत। मी रामेंद्र, प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये सर आम्ही आपलं शब्द सोमनाडे स्वागत करतोय। व्याला स्पोर्ट्स प्रेजंट मीरा भाईंदर प्रीमियर लीग ही मोठी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही या ठिकाणी बघणार आहात। धन्यवाद, लाख लाख धन्यवाद प्रमोदजी शेडगे। पहिल्या डावाची झाली समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर डाव फळकावर फलंदाज हरीश याच्या विस्फोटकाच्या 26 धावांच्या जोरावर आणि मधल्या फळीमधील अमर रेड्डी याने बनवलेल्या 20 धावा यामुळेच संघाची धावसंख्या 66 बनली। एक लक्षात घ्या, उजव्या बाजूला बॅटिंग करणारा संघ बसलाय, तुमचा खेळाडू खेळाडू कक्षामध्येच असायला हवा आणि खेळाडू कक्षामधून जर तो खाली उतरला तरी 3 धावांची पेनल्टी आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरी आला ना तरी 3 धावांची पेनल्टी आहे। बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेळाडूंना सक्त या ठिकाणी मनाई आहे, आपण खेळाडू कक्षामधून खाली उतरवू नका, अन्यथा बियाला स्पोर्ट्सचे राहुलजी शर्मा, अक्षयजी सोनी, जितूजी पाटील
राकेश पाटील सक्त कारवाई तुमच्यापर्यंत पोहोचवतील। आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी दाखवले होते, त्यांचा मी स्वागत करतोय। सूरज जाधव वेलकम। मॅच स्टार्ट होतोय मीरा भाईदर प्रीमियर लीग पर्व चौथ, आणि या चौथ्या पर्वामध्ये आता दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय। 66 धावसंख्येचा पाटला कसं काय केला जाईल, याला कसं काय प्रत्युत्तर असेल, याचं वर्णन करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेक मध्ये संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला ओ टू डीजे। थँक्यू डी से, वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय। पाटील नेटवर्क्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मीरा भाईंदर प्रीमियर लीग या स्पर्धेला घर बसल्या तुम्ही पाहू शकतायत। पहिला मॅच सुरू आहे, RC11 विरुद्ध जय मलारासा। जिंकण्याकरता लक्ष 67 धावसंख्येचं, पहिले चढक टाकण्याकरता RC11 संघाचा नंबर 1 खेळाडू आदित्य शेट्टी आयकॉन म्हणून या खेळाडूला या संघामध्ये घेतलं गेलंय। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बॉट टीम। पहिलाच बॉल शरीरापासून दूर खेळायचा होता बॅटरला, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि पंच वाईड घोषित करतायत। अतिरिक्त 2 धाव मिळत आहेत, या 2 अतिरिक्त धावणीची संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय। जयदेव आणि अनिकेत हे 2 खेळाडू आपण बघतायत, याच परिसरातील गुणवंत खेळाडू आहेत। ही क्रिकेटची संपूर्ण माहिती या दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे आणि म्हणूनच या मैदानावर आपली गुणवत्ता सिद्ध करताना हे 2 खेळाडू तुम्ही बघणार आहात। पॉवर प्लेचं हे षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपणास 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। डावखुरा हाताचा बॅटर स्ट्राईक इनकडे सज्ज झालाय अनिकेत, म्हणूनच त्याच्याकरता लॉंग ऑन आणि 1 शतरक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये रचला गेलाय। तो सुद्धा या संपूर्ण शतरक्षणाची माहिती करून घेतोय, जाणीव करून घेतोय, कुठला मोहरा कुठे लावलाय हे तो निरीक्षण करतोय। क्रिकेटसाठी चांगलं असं मैदान बाचा क्रिकेट मैदान तुम्ही बघतायत। लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय आणि हा चेंडू सरळ मिडल स्टंप वरचा पायावर आदळतोय, विकेट डाऊन, पहिला धक्का गॉन। वेलकम बॅक। आता 2 खेळाडू चर्चा करतायत वंद्यानाच्या आतमध्ये जाताना, कारण एखादं कॉलेजमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल, उन्हाळ्यानंतर पडणारा पहिला पाऊस आणि एखाद्या मुलीवर झालेलं पहिलं प्रेम जितकं महत्त्वाचं असतं ना, तितकं महत्त्वाचं एखादी टुर्नामेंट्स पहिल्यांदा खेळताना विकेट मिळतोय। तसाच विकेट प्राप्त करताना खेळाडू आदित्य शेट्टी आणि त्याच्याकरता हा महत्त्वपूर्ण विकेट असतो, कारण ह्या विकेटने काय होईल त्याचा आत्मविश्वास वाढेल। खऱ्या अर्थाने आत्मविश्वास जर म्हटला ना तर ती यशाची गुरी किल्ली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूंच्या जवळचा मित्र कोण असतो तर तो आत्मविश्वास असतो। आदित्य शेट्टी नामवंत खेळाडू, मोठमोठ्या संघाद्वारे त्याची वर्णी लागली जाते आणि नेहमीच या परिसरामध्ये ज्या लीग मॅचेस होतात ना त्या लीग मॅचेसमध्ये या खेळाडूला तुम्ही आयकॉन म्हणून बघत असतायत। धावसंख्या धावफळकार 2, दोन्ही धावा अतिरिक्त आल्यात। नवीन बॅटर मोहित, ओहो हे काय केलंय, गोलंदाजाने फलंदाजाची हाईट मोजली, यष्टी रक्षकाची सुद्धा हाईट मोजली आणि वाईट बॉलचा इशारा, 1 ऑफ दी ओव्हर एक त्या ठिकाणी इशारा दिला गेला पंचांच्या कडून। फक्त 1 चंडू तुम्ही असा टाकू शकतात, असा आणखीन एखादा चंडू पडला ना तर परिणाम त्याचे वेगळे होतील। 2 अतिरिक्त धावा, 2 अतिरिक्त धावण्याची धावसंख्या 4, जिंकण्याकरता हव्या आहेत 67 धावा।
सध्या धावफळकावर अतिरिक्त धावांनीच खातं उगडलंय. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर जयेश देव. स्क्वेअर कटचा फटका चंडूला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये वळवलंय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ चार धावांकरता ठोकलेला कलात्मक चौकार. फोर रन्स MBPL चौकार. थँक यू डीसे. राही गावाने अनमोल रत्न अनेक दिली, त्याच्यामधील एक हे अनमोल रत्न म्हणजेच मोहित. कालचा दिवस त्याचा वाढदिवस होता आणि आज तो साजरा करतोय. ओ हा चंडू चांगला चंडू आहे. फ्रंटफूट आणि बॅकफूट ओळखला नाही या वेगवान चंडूवर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या आठ धावा एक गडी बाद आठ पहिले षटक प्रगतीपथावर. पाटील नेटवर्क्सद्वारे चांगलं काम केलं जातंय. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल आहे. प्रोपरायटर नितेश पाटील, कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, धीरज गुप्ता, मुनीत कुडू आणि त्याचबरोबर हरीश हे चांगलं काम करतायत. इथे गोलंदाजाला चांगलं काम करायचं होतं आणि गोलंदाजाने ते चांगलं काम केलंय. फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडालाय, विकेट मिळाली आणि हा लागलाय दुसरा धक्का. दोन गडी बाद धावसंख्या आठ, 67 धावसंख्येचा पाठलाग करताना जय मल्हार स्पोर्ट्स संघाची ही स्थिती. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा बादशाह मैदानावरील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम MBPL 2023. टायगर अभी जिंदा है. पहलवान आला हे गीत मला असं वाटतं की या खेळाडू करता लावलं जात आहे. लोकल बॉय आहे म्हणजेच नवघर गावाचा हा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचा जास्त अनुभव आहे आणि लेदर क्रिकेटचा अनुभव या मैदानावर तो कसा दाखवेल ही आपण चर्चा करूया. दोन गडी बाद धावफळकावर धावा आठ. अजूनही जर विचार केला तर जिंकण्याकरता 59 धावांची आवश्यकता. चांगला फटका खेळायचा होता. बॅट सईच अँड टेकन. गोल्डन डकवर या खेळाडूला परतावं लागतंय. विकेट डाऊन. वेगवान चंडू, भन्नाट वेग या चंडू मध्ये आणि आणखीन एक धक्का गॉन. पाच चंडूची समाप्ती. पाच चंडूच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा तीन, गडी बाद आठ धावा. कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे. एकाग्रता खेळाडूची असायला हवी. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल त्याला चिडण्याचं काम केलंय. भन्नाट वेग होता आणि अमर रेडी आणि म्हटलं यस आय एम रेडी, कारण त्याच्या हातामध्ये हा जेल गेलाय. पाच बॉलमध्ये धावफळकावर धावा लागल्या जातात. त्या आठ धावा जिंकण्याकरता 67 धावांचं लक्ष आहे. अजूनही 59 धावा या बनवाव्या लागतील उर्वरित बॉल्समध्ये. सहा षटकांचा मॅच आहे आणि अशा वेळेस कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे. एकाग्रता फार महत्वाची आहे. ती एकाग्रता या षटकामध्ये दिसली नाही आणि कमालीचं प्रदर्शन करतोय गोलंदाज आदित्य शेट्टी. तीन विकेट्स त्याने या षटकामध्ये प्राप्त केल्यात. आयकॉन म्हणून या खेळाडूला का घेतलंय ते तो सिद्ध करून दाखवतोय. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी नाही तर पॉवरफुल गोलंदाजी होतोय. आयकॉन टू आयकॉन. समोर उजव्या हाताचा खेळाडू व्हॅलेरियन पुन्हा चढण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाबा आहे जय मल्हार स्पोर्ट संघाच्या. तीन गडी बाद आठ. आता चंडूंचा विचार जर आपण केला ना तर एकंदरीत 30 चंडू शिल्लक आहेत. 30 चंडूंमध्ये जिंकण्याकरता 59 धावांची गरज आहे. कॅमेरामॅन बघा
कारण त्या बिल्डिंग्सवर काही प्रेक्षक आहेत, काही कामगार आहेत, ते सुद्धा या मॅचला बघतायत. म्हणजेच ही मॅच, ही टूर्नामेंट जास्त प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध अशी क्रिकेटची स्पर्धा MBPL 2023 सीझन 4. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर चर्चा आपण पुढील षटकाची करूया. कम ऑन डीजे. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आता दुसरं झटक टाकण्याकरता सज्ज झालाय. मिस्टर राज सेन रायगड या नामवंत संघाद्वारे या खेळाडूने बिलॉंग केलं. आणि आज जर म्हटलं ना तर राज सेन याचं नाव देश विदेशात कानाकोपऱ्यामध्ये घेतलं जातोय. तसाच हा गुणवंत खेळाडू गोलंदाजच्या मार्गावर आलाय मिस्टर राज सेन. खेळाडू कुठलाही असो, त्याच्या समोरच्या फलंदाजाने तितकीच चांगली कामगिरी करायला हवी, कारण फलंदाजाला पडणारे चंडू दिसायला हवेत. धावफळकावर जर विचार केला, 8 धावा आहेत, 5 षटकांमध्ये जिंकण्याकरता अजूनही 59 धावांची आवश्यकता. राज जैन गोलंदाजे मार्गावर, स्ट्राईक इनकडे मोहित. राज जैन याचा हा चंडू हलक्या हाताने खळून काढला, बॅकवर्ड पॉइंट गली क्षेत्रामध्ये चंडू गेलाय. एक धाव एका धावांची त्याने स्वतःच आपलं खातं उघडलं, अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 9, 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 9 झाली आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला या बादशा क्रिकेट मैदानावर पाहायला मिळतंय. मीरा भाईंदर परिसरातील नामवंत खेळाडू आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता या स्पर्धेचं केलं गेलेलं हे शानदार आयोजन. राजन याचा हा चंडू स्क्वेअर कटचा फटका, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेल ड्रॉप. आणि बघता बघता बॅटर दुसऱ्या धाबेकरता पुढे सरकतोय. वॅलेरियन गोविंद, त्याची विकेट फार महत्वाची असेल स्पर्धेमध्ये. चौथ्या पर्वात विकेटची हॅट्रिक कोणी साधली तर अर्थातच ते नाव पहिल्यांदा येईल वॅलेरियन गोविंद याचं. आणि ती सुद्धा पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिला ओव्हर टाकत असताना त्याच्या कारकिर्दीमधले पहिल्या षटकामध्ये त्यांनी पहिल्या 3 बॉलवर विकेटची हॅट्रिक साधली. धावसंख्या 2 पुढे सरकताना धावसंख्या 11, 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर जिंकण्याकरता 67 धाबा आहेत आणि सध्या 11 धाबा धावफळकावर. चांगली बॅटिंग करावी लागेल. ओ वॉट डिलिव्हरी, ब्लॅक होल डिलिव्हरी, ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राचा वापर खेळाडू करताना दिसतायत. खरं तर ह्या खेळाडूने आज नव्या वर्षामध्ये नव्या पर्वामध्ये ही मोठी स्पर्धा खेळतोय आणि काहीतरी हेतू काहीतरी उद्देश असेल खेळाडू राज जैन याचा. 3 चंडू त्यांनी टाकले, 3 चंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11, 67 धावसंख्येचा पाठलाग होतोय. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इन दी एअर, चंडू जातोय लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, क्लास षटकार. आयकॉन म्हणून वॅलेरियन गोविंद या खेळाडूला घेतलंय. तसा विलेरन गोविंद हा सुद्धा आयकॉन आहे. स्कोर मुजॉन 17, 67 धावसंख्येचा पाठलाग करताना 17 धावा. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय चंडू, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव, एका धावांची स्ट्राईक, रोटेट करतोय. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 18, अजूनही 49 धावा बनवायच्या आहेत आणि त्याकरता चंडू शिल्लक आहेत 25 बॉल 49 धावांची आवश्यकता. 25 ball remaining and 49 runs required to win. Dhav sankhya 18. Shot of length. Mohit yacha bat cha radar madhe chandu sapadat nahi tari sudha chatrakshak chandu cha karto hai patlag. Score leg madhe tyacha pasun chandu dur nigun gela hai. Ek nahi, don nahi, teen nahi, saral 4 dhavan karte aalela. Ashanta MBPL saukar 4 runs. Thank you.
थैंक यू डी से 22 धावा धाव फलकावर लागल्यात, दोन षटकांची समाप्ती जिंकण्याकरता 67 धाव संख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या दोन षटकांमध्ये 11 सरासरीने 22 धावा आल्यात, याचाच अर्थ 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये आता आवश्यक आहेत 45 रन्स. 45 धावांची आवश्यकता. व्यासपीठ आमचं पाहुण्यांनी नटलेलं आहे, सजलेलं आहे. या व्यासपीठावर अनेक मान्यवर टेनिस जगतातील अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य भूमिका अदा करणारे आयोजक या व्यासपीठावर सुद्धा आहेत. बियाला स्पोर्ट्सचे राहुलजी शर्मा, अक्षयजी सोनी आयोजक म्हणून चांगली भूमिका अदा करत आहेत. राकेश पाटील, त्याच्यानंतर जितूजी पाटील यांचे कटआउट्स आपल्याला या स्टेजवर अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. मॅच तर चांगला होतोय. पहिला मॅच आपल्या डोळ्यासमोर आला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे लाडके प्रेक्षक जे आमच्यावर प्रेम करत आहेत, निस्सिम्म रसाळ प्रेमळ स्तुतीसुमने उधळणारे प्रेक्षक यांचा मी स्वागत करतोय. पाटील नेटवर्क्सद्वारे या स्पर्धेला कव्हर केलं जात आहे. नवली गावातून अनमोल रत्न अनेक पाहिली, त्याच्यामधीलच एक अनमोल रत्न म्हणजेच पाटील नेटवर्कचे प्रोपरायटर नितेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम काय चांगलं काम करत आहे. इंटरनॅशनल स्कोरबोर्ड बघायला मिळतोय, भरपूर चांगली प्रगती पाटील नेटवर्कची आपण पाहिली. शॉर्ट बॉल पुल करायचा होता, जोरदार अपील पसाने अपील पटावून लावलंय. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत की काय बघणार आहोत. एक धाव पूर्ण केली, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जोरदार अपील केलंय, पंचांवर दबाव टाकण्याचं काम खेळाडूने या ठिकाणी केले, गोलंदाजाने या ठिकाणी केले. आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्गावर, त्यांना ठाऊक आहे की कोणतं विकेट आहे, चर्चा होईलच. आणि खरं तर डिसिप्लिन दाखवणारा खेळाडू आहे वॅलेरियन. मी बघितलं उत्तन चौक प्रीमियर लीगमध्ये तो खेळाडू ज्या ज्या वेळेस पंचांच्या इशाऱ्याने होते आले त्या त्या वेळेस तो सुद्धा आऊट असताना लगेचच खेळपट्टीवरून बाहेर पडायचा. आणि तो एक मोठा खेळाडू आहे, डिसिप्लिन आदर्शवादी खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आदर्श दाखवणारा खेळाडू म्हणजेच आदित्य शेट्टी. नॉट आउट, नो आर्ग्युमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. एकदा जे काही डिसिजन दिलं ना पंचांनी ते प्रत्येक खेळाडूने मान्य करा. धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 23 वर. अतिरिक्त धाव मिळाली, या अतिरिक्त धावणीची धावसंख्या 23. विकेट फार महत्वाची होती, आदित्य शेट्टी हा जाणून होता. पुन्हा आपल्या मार्गावर तो परततोय. तिसरे पंच नाहीत लक्षात घ्या, थर्ड अंपायर नाही आहे. तिसरे पंच तुम्हाला कुठल्यासाठी नसणार आहे. ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर 4 शतरक्षक गोलंदाज तयार. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, इन प्लीड वरून चंडूला उडवलंय. शतरक्षक पॉईंट क्षेत्रामध्ये आहे, दोन धावा रोखल्या जाऊ शकत नाही. दोन धाव मिळत आहेत, या दोन धावणीची धावसंख्या वाढताना धावसंख्या पोहोचली ते 25 वर. 25 भारतीय इतिहासामध्ये हा आकडा फार महत्वाचा आहे, कारण 25 जून 1932 साली जास्त वय असताना कोठारी कंकय्या नायडू या भारतीय खेळाडूने कर्णधारपद भूषवलं आणि इंग्लंड संघाविरुद्ध पहिला टेस्ट मॅच खेळताना ते दिसले. आणि त्या दौऱ्यामध्ये ह्या खेळाडूने जवळजवळ 32 षटकारांचा पाऊस पाडला होता. त्या आठवणी या ठिकाणी लगेचच ताजा होत आहेत. इथे अप्परकटचा फटका, चंडू बॅकवर्ड पॉइंट मधून गली क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन. एकच धाव, एका धावणीची धाव संख्या 26. चंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. हे षटक तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 चंडू टाकून झालेत. 26 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे ती 26 धावा. याचाच अर्थ अजूनही 41 रनची आवश्यकता उर्वरित बॉल्समध्ये. उर्वरित बॉलचा जर विचार केला ना तर 21 बॉल शिल्लक आहेत आणि 21 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्मान्य अमोल वेतोसकर, टेनिस विश्वातील हा एक चांगला ब्रँड आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघणार आहात. फुल लेन डिलिव्हरी, एलिमेशन व्यवस्थित नव्हतं. शॉर्ट मिडविकेटमध्ये चंडू केलाय, एक धाव पूर्ण केली, एका धावेनिशी धाव फळक पुढे सरकतोय. धावसंख्या 27. 2.4 चंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 27 आपण बघताय इथं बियाला स्पोर्ट्स आयोजित मीरा भाईंदर प्रीमियर लीग
2023 शानदार आयोजन आणि चौथे पर्व शॉर्ट बॉल पुल पावरफुल स्कोर लेग पट्ट्या बाहेर चंडू जातोय सहा धावन करता MBPL षटकार स्कोर मूव्स ऑन 33 पांच बॉल ची समाप्ति 33 धावा आता 19 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता मॅच बॉल आलाय हवा असेल तर घ्या मॅच बॉल आलाय 2.5 चेंडूची समाप्ती धाव संख्या आहे ती 33 धावा चांगली फलंदाजी करतोय मोहित एका चौकाराच्या साहाय्याने त्याच्या बॅट मधून 9 रन्स आलेत वेलेरियन गोविंद उत्तनचा हा खेळाडू आहे 2 षटकारांच्या साहाय्याने तो 15 धावा बनवतोय आणि त्याची विकेट फार महत्त्वाची आहे म्हणूनच अपील झाला होता या षटकामध्ये आदित्य शेट्टी याच्या द्वारे 19 चेंडू आणि 19 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता मेहनत संघर्ष सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल काय या मॅचमध्ये संघर्ष तर आयुष्यामध्ये प्रत्येकाला करावा लागतोय मॅच बॉल आलाय आणि मॅच बॉल घ्यायचा आहे या माहिती आम्हाला आमच्या ऑर्गनायझर देत आहेत आदित्य शेट्टी टेनिस क्रिकेट जगतातील गुणवंत खेळाडू महान खेळाडू आणि त्याने महान कामगिरी केली म्हणूनच त्यांना महान म्हटलं जात लेफ्ट आर्म मारा ऑफ स्टंप च्या दिशेने खेळायचा होता स्क्वेअर कटचा फटका चंडू शॉर्ट पॉइंट क्षेत्रात स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय वेलेरियन गोविंद नावाचा खेळाडू 3 षटकांची समाप्ती 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय मल्हार संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता 18 चेंडू 33 धावा एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत चंडू आणि 18 चंडू मध्ये जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता आहे खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे खूप शानदार आयोजन आहे या स्पर्धेचं आणि निश्चितच अनेक शुभेच्छुक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला बघतायत जगदीशजी कदम आदित्य आणि राज यांच्याकरता निश्चितच उल्लेख करतायत की बेस्ट ऑलराऊंडर आहेत या मीरा भाईंदर परिसरातील असा उल्लेख या खेळाडूंबद्दल केलेला आपल्याला दिसून येतोय खूप चांगलं आयोजन आहे या स्पर्धेचं ही सुद्धा माहिती अनेक जण या ठिकाणी करत आहेत जिया दांडेकर आमचे आवडते समालोचक संदीप गावंड सर आणि प्रमोदजी शेडगे खरोखरच एक वेगळं समालोचन या दोघांचंही ऐकायला मिळतं हे ते म्हणत आहेत आयोजन अप्रतिम आहे सुंदर कॅमेरामॅन सुंदर पाटील नेटवर्क हितेश किनी हे या ठिकाणी म्हणत आहेत पालघर जिल्ह्याची आनबानशान गोड आवाज प्रमोद शेडगे सरांच्या बद्दल सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी करत आहेत आज बरेचशा चांगल्या वाईट कमेंट्सला समालोचक आणि पाटील नेटवर्क्सला सामोरे जावं लागतंय कुणी चांगल्या कमेंट्स करतो तर कुणी वाईट कमेंट्स करतायत मात्र कमेंट्स अशा करा ना की खेळाडूचं मनोबल वाढलं पाहिजे कॉमेंटेटरचं मनोबल वाढलं पाहिजे आणि आमच्या पाटील नेटवर्कचं मनोबल वाढलं पाहिजे आतापर्यंत शानदार कामगिरी पालघर जिल्ह्यामध्ये काय तर अनेक जिल्ह्यामध्ये करणारं पाटील नेटवर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे नवीन गोलंदाजावर पहिल्याच चेंडूवर प्रहार केलाय आणि अमर रेड्डी याच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण करतोय बॅटर वॅलेरियन गोविंद 2 धावांची धाव संख्येत बदल होतोय धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा 67 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 36 धावा 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता 17 चेंडू 31 धावा शांतता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये शॉर्ट बॉल चंडूला हुक केलाय एक धाव मिळाली
दुसरे धाबे करता वेलेरियन पुढे सरकतो है, मोहित त्याला चांगला प्रतिसाद देतो है, फायदा उचलताना दोन धावा ते पूर्ण करता है। स्कोर लेग मध्ये शतरक्षक दूर होता त्या संधीचा फायदा उचलला गेलाय। दोन धावांची धाव संख्या 38, 29 धाबा अजूनही बनवायच्या आहेत आणि त्याकरता 16 बॉल शिल्लक आहेत। 16 चंडू 29 धावांची गरज आणि 29 जागा असतात। खरं तर जलद क्रिकेट खेळायचं असेल ना तर शतरक्षण करतेवेळी 29 जागा अशा असतात, तर 29 जागांवर तुम्हाला शतरक्षण लाभावं लागतं। पुढचा बॉल ओवर पिच बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, वन बाउंड चनुशी मारचे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, वजन वाढवणारा हा आलाय सौकार। कॅमेरामॅनची भूमिका बघा, सर्व दृश्य दाखवले जात आहेत, कसं शॉट सिलेक्शन होतं ही संपूर्ण माहिती इथे आम्हाला देत आहेत। बघा तुम्ही पुन्हा बघू शकतायत, काय चांगलंय, खांद्याच्या वर बॅट घेतली, गॅप सोडला, धाव संख्या पोहोचली 42, 25 धावांची आवश्यकता। पुढचा बॉल आता हत्यार, हे जलद गतीने फिरलं गेलं, चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही, एक धाव तर मिळाली, बॅटच्या साह्याने एक धाव मिळते, स्कोअर लेग रिझनमध्ये चेंडू गेलाय आणि या एका धावणीची धाव संख्या 43 धाबा जिंकण्याकरता 67 धावसंख्येचा पाठलाग होतोय आणि सध्याच्या घडीला 43 धाबा, अजूनही 24 धावांची आवश्यकता, 14 बॉलमध्ये 14 चेंडू 24 धावांची गरज। ओवर पिच बॉल इन साइड आउट, चेंडूला उडवलंय, वाईड ऑफ लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर, सी मारेचे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, हा आलाय षटकार। थँक्यू। वॅलेरियन गोविंद जर हुक मी एका असला तरी मी बादशाह आहे, कारण एका बाजूने वॅलेरियन गोविंद चांगले बॅटिंग करत होता आणि त्याला तितकीच चांगली साथ मोहित देतोय। स्कोर मूव्ज ऑन 49, कोवळ टपाचा चंडू खोदून काढलाय, मिड ऑन क्षेत्रामध्ये चंडू गेलाय, वाईड ऑफ मिड ऑन मधून फिकी जाईपर्यंत निर्धाव चंडूची समाप्ती होते। चार षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय मल्हार संघाची धावसंख्या धावपळकावर लागली आहे, ते 49 धावा, आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता, 12 चंडू 18 धावा, 18 धावा होतील काय, शंका, शंकेचा खेळ म्हणजेच क्रिकेट, या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत। माईकचा आवाज थोडासा कमी केला तरी चालेल, कारण एक्झाम डीजेचा आवाज कमी ठेवा। 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता, काय जबरदस्त प्रहार करताना वॅलेरियन गोविंद दिसलाय, काय जबरदस्त प्रहार केलाय मोहित या खेळाडूने, वॅलेरियन यांनी 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने चांगल्या धावा बनवल्यात। राजचेन त्याचा चंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातोय, एक धाव पूर्ण, एका धावणीशी धावसंख्येत होतोय बदल, धाव फळकावर धावा लागला जातात, त्या 50 धावा, टाळ्यांचा आवाज आला कारण धावा झाल्यात 50, काम 50 तो बन गया आहे। 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 17 धावांची गरज। वॅलेरियन गोविंद 26 वर खेळतोय, चांगले बॅटिंग त्याची, मोहित करता हा चंडू, ओ सॉफ्ट डिसमिसल, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये आता बॅटर मोहित जेल देऊन परततोय, हा लागलाय 14 धक्का, गॉन। हॉलिडे प्लॅनिंग, बॉलिवूड मूवी नाही लागती दहा चंडू मध्ये 17 धावांची गरज आहे, 10 चंडू 17 धावा, मोहित याच्या खेळीचं आपण वर्णन करूया। एक षटकार आणि एकाच चौकाराच्या साह्याने मोहित याने 8 बॉलचा सामना केला, 8 बॉल्समध्ये 15 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं, खूप चांगलं फलंदाजे मोहित पाटील या खेळाडूची। आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये धावा हवे आहेत त्या 17 धावा। न्यू बॅटर इन मिस्टर उमेश वाघ, सातासमुद्रापलीकडे
जो गुणवत्ता दाखवून आलाय. अनेक क्रिकेटचे मैदान गाजवलेत. राजनंदिनी ट्रॉफी कोलकाता येथे सुद्धा त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला शानदार होता. कलकत्ता, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, भारतातील अनेक राज्य ज्या खेळाडूने जाऊन प्रत्यक्षात गाजवली तो खेळाडू उमेश वाघ स्ट्रायकिंगकडे. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय थर्ड मॅनच्या दिशेने. शतरक्षक होता मात्र त्याला आठवलं फुटबॉल आणि चेंडू पायाने उडला गेला. एकच धाव असेल. या एका धावेनिशी धावफळकावर परिणाम होतोय. धावसंख्या पोहोचली 51 वर. आता 9 चेंडू शिल्लक आहेत. बाव चेंडू तो आडवत होता आणि आडवत असताना नकळत त्याच्या पायाने हा चेंडू गेलाय. खऱ्या अर्थाने इथे गोल करण्याकरता त्याने चेंडू फेकला नव्हता, चुकून झाले ह्या क्रिया. धावसंख्या धावफळकावर लागल्या जातात त्या 51. पुन्हा आम्ही अनाऊन्स केलं त्याबद्दल. खरं तर चुकून झाला, चंडू आडवत असताना त्याचा बाय लागला गेलाय. पुढचा बॉल इनसाइड आउट. शतरक्षकाच्या डोक्यावरून चंडू जातो एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याबाहेर. सीमा रेषेपार मिळताय धावा 4. MBPL चौकार. स्कोर मूव्ह ऑन 55. हेच ते मैदान आणि याच मैदानावर मल्हार चषकामध्ये उमेश वाघ या खेळाडूला आली होती जाग आणि त्यांनी 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकल्याचा पराक्रम केलाय आणि म्हणूनच या खेळाडूची चर्चा जास्त होत आहे. उमेश वाघ इज ऑन स्ट्राईक. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12 धावा. दोन्ही बॅटर चांगले सुरुवात करतायत या क्षणाला. राजन याचा हा यॉर्कर लेन चंडू चांगल्या पद्धतीने चंडूला मिडऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध कळून काढलं. एकच धाव पूर्ण केली. 4.5 चंडूची समाप्ती. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय मल्हार संघाची धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 56. 7 बॉल मध्ये आता हवे आहेत 11 धावा. कुणाल पाटील खुश असतील, संघ मालक आहेत आणि संघ मालकाला ज्यावेळेस पहिला मॅच जिंकतात ना, पहिला मॅच जिंकल्यानंतर त्यांचा आनंद काही वेगळाच असतो. क्रिकेट आज तुम्हा आम्हाला एक वेगळं शिखर गाठून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. टेनिस क्रिकेट ज्यांच्या अनेक स्पर्धा अनेक मैदानावर तुम्ही पाहत असतायत. पुढचा बॉल शॉक केलं चंडूला. मिडॉनच्या डोक्यापर्यंत चंडू पुढे सरकतोय. एक धाव मिळाली. एका धावनीची स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय वॅलेरियन गोविंद नावाचा खेळाडू. वॅलेरियन व्यक्तिगत 27 धावा तो बनवतोय. संघाला त्याने नेऊन ठेवलंय 57 वर. 6 बॉल शिल्लक आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा. 6 बॉल मध्ये आता हवे आहेत 10 धावा. 6 बॉल रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजूनही मॅच संपला नाही. गोलंदाजी करणारा संघ कम बॅक करू शकतोय. चर्चा करूया आपण. चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा बाचा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा घामासान MBPL 2023. काय शानदार सुरुवात होती या MBPL ची चौथ्या पर्वाची. आदरणीय सन्माननीय जितेंद्र जनार्दन पाटील उर्फ राजू पाटील सरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडला. उपस्थितीमध्ये आपण भूपेंद्र पाटील सरांना बघितलं, जितू पाटील सरांना बघितलं, राकेश पाटील सरांना बघितलं आणि बियाले स्पोर्ट्सचे राहुलजी शर्मा यांना सुद्धा तुम्ही बघितलंय. अक्षय सोनी सकाळपासून उपस्थित आहेत. आदर्श खेळाडूपैकी एक खेळाडू म्हणून मी अक्षय सोनी याला मानतोय. 6 बॉल 10 धावांची गरज. हा चंडू ऑफ स्टंपच्या जवळून जातोय. बॅटर राहिला बघत आणि चंडू त्याच्याकरता वाट बघत नाही. तो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या स्थिर. धावफळकावर धावा आहे त्या 57 धावा. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये हवे आहेत 10 धावा. विशाल नाईक सरांना तुम्ही बघतायत पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला
अपंच म्हणून काम करता है अशोक जी राउत, पांच चेंडू दह धावा, फाइव बॉल रिमेनिंग्स, 10 रन्स रिक्वायर्ड टू विन। ओहो ब्लॅक होल डिलिव्हरी, काय घडले तर धावपाच्या स्वरूपात बॅटरला परतावा लागेल, हा लागला मोठा धक्का। धाव संख्या धावपळकावर 57, आता चार बॉल शिल्लक आहेत आणि चार बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे, चार चेंडू 10 धावा, मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलंय या गोलंदाजाने। थँक यू, नौका तर समुद्रामधून किनाऱ्यालगत येत आहे, मात्र त्याच्यामध्ये आता पाणी शिरत चाललंय, पाणी जर शिरलं ना तर ती बुडेल, त्या नौकेला सफलतापूर्वक किनाऱ्यालगत आणावं लागेल। चार बॉल शिल्लक आहेत आणि चार बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धावांची गरज आहे, 27 धावांचं चांगलं योगदान 16 बॉल्स मध्ये बॅटर वॅलेरियन गोविंद यांनी दिलंय। गोलंदाजाची तारीफ करेन मी, शुभम अक्रॉस द लाईन झाला बॅटर, ऑन साईडला चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण केली, दुसरी धावाची घाई ते करतायत, पाहता पाहता दुसरी धाव घेताना बॅटर बाद होतोय, कोणता काढू बाद झालाय, टेन्शन वाढलंय आणि याच टेन्शन मधून बाहेर पडायचं, एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर या विकेटची चर्चा आपण करूया। अंपायर नाही आहेत सुरुवातीपासून आपण म्हटलंय, तिसरे पंच आहेत का? आहेत आहेत, थर्ड अंपायर आहेत सांगितलं, रनआउट केली आहे, रनआउट केली आहे, क्रॉसिंग का? क्रॉसिंग साठी बघूया, अर्थातच विश्वास आहे की बघूया क्रॉसिंग केली की काय, चांगली फेकी खर तर काय घडलंय ते पाहणार आहोत आपण, धावपाच्या स्वरूपात कोणाला परतावा लागतोय चर्चा आपण करूया। तिसरे पंच अमोल बेतोसकर सर या ठिकाणी निरीक्षण करतायत, बॅट्समन आउट आहे, उमेश वाघ याला परतावा लागेल कारण इथे चेक केलं आणि आमच्यापर्यंत लगेचच निर्णय दिला गेलाय आणि ही मोठी विकेट होते, म्हणतात ना की पत्त्यामध्ये जोकर आणि आपल्या माणसाने दिलेले टोकर कधीही डाव बदलू शकतात, इथे आता डाव बदलू शकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाचा, तीन बॉल शिल्लक आहेत आणि तीन बॉल मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे, तीन चेंडू 9 धावा, 3 बॉल रिमेनिंग्स आहेत, 9 रन्स रिक्वायर्ड टू विन। तिसरे पंच या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, स्क्रीनवर या ठिकाणी निरीक्षण केलं जातोय अमोल बेतोसकर सरांद्वारे, तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता, पुन्हा मॅच या ठिकाणी थांबवू नका, डीजे मास्टर जरा आवाज वाढवा ना प्लीज, आवाज कमी आहे, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर कारण दुसऱ्या मैदानाच्या दोन पंचांनी जे डिसिजन दिलं होतं आणि त्याच्यानंतर तिसरे पंच सुद्धा व्यवस्थित निरीक्षण करतायत, उमेश इज आउट,
आदर्श खेळाडू आहे तो आणि नेहमीच प्रत्येक मॅच मध्ये त्याचा सपोर्ट असतोय. त्याला परतावा लागेल, उमेश नावाच्या खेळाडूला परतावा लागेल. उमेश वाघ हा खेळाडू बाद झालाय. खरं तर गणेश आणि ज्या वेळेस तो स्ट्राईक इन कडे गेला ना त्यावेळेस लगेचच परतायला हवं होतं आणि त्याच्या एका चुकीमुळे आता उमेश वाघ सारखा महत्वपूर्ण खेळाडू होतोय बाद. तीन बॉल शिल्लक आहेत आणि तीन बॉल मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. बिट्टू सुमेर नायर, बिट्टू हे टोपन नाव या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरोखरच दुर्दैवरित्या हा खेळाडू बाद झाला आणि निश्चितच हा टर्निंग पॉईंट असेल या मॅचचा. वेलेरियन गोविंद बाद झाला, मोर्चा सांभाळायचा होता उमेश वाघ या खेळाडूला आणि तो सुद्धा धावबाद झाला, क्रॉसिंग केली नव्हती आणि म्हणूनच आता 3 बॉलमध्ये जिंकण्याकरता 9 रनची आवश्यकता आहे. 3 चेंडू 9 धावा, 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडूंमध्ये मॅच रंगतदार आलाय. 27 धावांची विस्फोटक खेळी साकारणारा खेळाडू शांत बसलाय आता खेळाडू कक्षामध्ये. त्याच्यानंतर उमेश वाघ हा सुद्धा चांगला खेळ फेश करू शकला नाही. मोहित यांनी चांगलं योगदान दिलं, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या साईने 15 धावा त्याच्या बॅट मधून आलाय. या उलट युवा खेळाडू गणेश नावाचा खेळाडू आता ओ आउट साइड द ऑफ स्टंप. पंचांचे लगेचच हात हवेमध्ये वेगाने फिरलेत. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावांची धावसंख्या पुढे सरकताना धावफळकावर धावा लागल्या जातात त्या. 59 धावा, 3 चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता. धगधग सुरू असेल दोन्ही खेळाडूंच्या खेम्यामध्ये. दोन्ही संघ मालक या ठिकाणी चांगलं मॅच बघतायत. राकेशजी चौधरी नवगरगावातून बिलॉंग करतायत, स्वतः एक चांगले खेळाडू आहेत आणि ते प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा आहेत. आर सी इलेव्हनचे संघ मालक म्हणून चांगली भूमिका. जय मल्हार स्पोर्ट्सचे कुणाचे वाटील हे सुद्धा चांगलं योगदान देत आहेत. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये आता 8 धावांची आवश्यकता. हा चांगला फटका, चेंडू जातोय गॅपमध्ये, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातो सीमारेषेपार. अभेद कामगिरी करत ठोकतोय बॅटर, शानदार चौकार. गणेश डेंगे म्हणतोय हम रन तो लेंगे, कारण मागच्याच वर्षी साक्षी इलेव्हन संघाकडून खेळत असताना याच बॅटरने 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना त्या 10 धावा पूर्ण करून दिल्या होत्या. राई येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा हा आहे MBPL सीझन 4 चा थरार. टॉपेश लागले, यष्टी रक्षकाच्या पाठी मागे चेंडू गेलाय. 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव घेण्याकरता चांगला प्रयास या खेळाडूंचा. हो हो, आणि या 2 धाव पूर्ण होत आहेत. खेळाडू चेंडू सोबत खेळताना दिसला, कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, एकाग्रता नव्हती. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांची धावसंख्या धावपळकावर पोहोचली 65. आता 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 बॉल चेंडू शिल्लक आहे, 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 1 ball remaining 2 runs required to win. खांद्यावर हात येत आहेत, कमरेवर हात येत आहेत. 1 ball remaining and 2 runs required to win. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल लक्षात घ्या, कंपल्सरी चेसिंगची नियमावली आणि सुरुवातीलाच उल्लेख केला गेला प्रमोदजी शेडगे सरांद्वारे आणि तुमच्यापर्यंत या माहिती दिलेली आहे. यामुळेच ह्या पहिला मॅच जर आपण बघताय ना तर रंगत बदलणारा ठरतोय. म्हणूनच मनुष्य अशा आहेत ना, इंद्रधनुष्याप्रमाणे कधीही रंग बदलू शकतायत, तसाच हा क्रिकेटचा खेळ. रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा क्रिकेटचा खेळ सुद्धा रंग बदलतोय. कधीही केव्हाही काही घडू शकतं असा खेळ म्हणजेच क्रिकेट. 1 ball 2 runs required to win. 1 चेंडू 2 धावा. गोलंदाज तयार. ओ आणि ते मात्र मॅच ला गमावलंय.
चांगला चेंडू टाकलाय शुभम या गोलंदाजाने गणेश आणि हा चेंडू डॉट खेळला. धाव संख्या 65 आणि दोन धावणीशी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. एका धावणीशी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. जय मल्हार भाईंदर या संघाला हार्ड लक, कारण खूप चांगला प्रयास तुम्ही केलाय. लाईनअप मध्ये जाऊन हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर पडा. हा होता पहिला मॅच जो जिंकलाय आरसी 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करा, हँडशेक. लाईनअप मध्ये पुढे जा. जरी तुम्ही हरला असला तरी लाईनअप मध्ये डिसिप्लिन दाखवण्याकरता आपण पुढे जा. मोहित, चेतन अँड वेलेरियन.